आज गुरुवारची गोष्ट. सोमवारी मी नाही पाठवू शकले, मला काहीतरी काम होतं. मात्र त्याच्या आधी शनिवारीसुद्धा मी या नावाने, म्हणजे दरवेळेला जसं पाठवते ना कथासागर, त्या नावाने नव्हती पाठवली, पण दुसरी पाठवलेली होती, अ फिर से दिया जलाए. आणि त्याच्यामध्ये आपण हरित ऋषींची गोष्ट बघितली होती. त्याच्या अगोदर आपण कारगिलमधली कथा बघितली होती, आणि मग त्यावेळेला दोन कविता तुम्हाला वाचून दाखवल्या होत्या, आणि गृहपाठ असा दिला होता की ह्या कविता मी का वाचून दाखवल्या असतील. छोट्याशा होत्या, पण त्याचा तुम्ही अर्थ समजवून घ्यायचा प्रयत्न करा. मला वाटते पहिली कविता तर अशी होती, कासवाच्या पाठीवर नका मारू बुक्का, अहो लागा हाताला लागेल जणू विजेचा झटका, कुत्र्याच्या हो शेपटीला नका देऊ पिळबिळ, शेपटीही चावू शकते चावू शके तुम्हाला लगेच कळेल. नका नका मारू बिरू, नका बिका मारू बिरू, अहो गरीब गाईला, शिंगे आहेत आपली मग आठवेल तिला, नका दाखवू तोंडे बिंडे माकडाला, आरशात बघतोय असं वाटेल त्याला. ही एक कविता वाचून दाखवली होती, आणि त्याच वेळेला मी कारगिलची गोष्ट सांगितली होती. कारण त्याचं असं होतं की नुसतं कारगिलचं युद्ध असं नव्हे, तर पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून, म्हणजे 1947 पाकिस्तानने 1947 हल्ला केला, आक्रमण केलं, लढाई झाली मोठी, मग त्याच्यानंतर 65 केली, 71 केलं, नंतर 83-84 सियाचिन ग्लेशियरवर आक्रमण केलं, आणि 99 कारगिलचं युद्ध झालं. आजही रोजच्या रोज आपण बातम्या बघतोय की पाकिस्तानने सीज फायर केला, अमुक तोडलं, अमुक झालं, आपले जवान रोज जात आहेत. मात्र ह्या ज्या मोठ्या सगळ्या लढाया झाल्या ना, त्या प्रत्येक लढाईत पाकिस्तानला हार पत्करावी लागली. आपल्या सैन्याने त्यांना जशास तसे उत्तर दिलं. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना बाणकोट वगैरे आत्ता लेटेस्ट सगळं जे झालं ते माहिती असेल, पण पूर्वी इतिहासातसुद्धा असंच झालेलं आहे. आणि म्हणून मी ही कविता माजून दाखवली होती की कासव शांत असतं ना, एकदम शांत, जोपर्यंत त्याच्या पाठीवर आपण मूठ मारत नाही तोपर्यंत. पाठीवर मूठ मारली तर कासवाला काहीच होत नाही, आपल्या हाताला लागतं. गाई एकदम गरीब गाय असंच म्हणतात, पण जवळ तिच्या गेलो आणि तिला त्रास देतोय असं वाटलं तर ती शिंग मारते. प्रेमळ हात असेल तर तोही तिला कळतो. तसंच कुत्र्याचंसुद्धा आहे, शेपटाला हात लावला तर त्याला नाही आवडत अजिबात. म्हणून मी ही गोष्ट दाखवली होती. मला वाटते तुम्ही हाच विचार केला असेल असं मला वाटते. दुसरी मी जी कविता छोटीशी वाचून दाखवली होती, दाणे गाणे, लाखो दाणे करीन एका दाण्याचे, लाखो दाणे करीन एका दाण्याचे. तुम्हाला माहीत आहे की एक छोटंसं बी पेरलं की त्याच्यापासून असंख्य दाणे असलेलं कणीस, मग त्या असंख्य दाण्यांचं पुन्हा आपण पेरलं की आणखीन मल्टिपल कित्येक पटीने एका दाण्याचे दाणे होतात, त्याची आपल्याला मोजताच करता येत नाही. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं, हे मी तुम्हाला जी गोष्ट सांगते ह्या गोष्टी आहेत ह्या नेहमीसारख्या मजेच्या, हास्याच्या, विनोदी अशा नाही आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी प्रत्येकात मूल्य वेगवेगळं दडलेलं आहे, कारण मला खात्री आहे की तुमच्यामधून शिक्षण हे शेवटी कशासाठी असतं? नुसतं 10वी पास झाली, ग्रॅज्युएट झालं आणि नोकरीला लागलो यासाठी शिक्षण नसतं. इट्स अ मॅन मेकिंग प्रोसेस आहे असं म्हणतात, माणसाला घडवणं. त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम, सच्चा राष्ट्रभक्त, सच्चा नागरिक तयार करणं, जबाबदार नागरिक जो सगळ्यांची आई वडील, समाजाची काळजी घेईल, राष्ट्राची काळजी घेईल, अशा तयार करणं असं आहे. तुमच्यापर्यंत मी पोचते, तुमच्यामार्फत असंख्यापर्यंत पोचता येईल म्हणून हा सगळा खटाटो. मला वाटते तुम्हाला आजची पार्श्वभूमी मी सांगितली, सोमवारी पाठवू शकले नाही याबद्दल मी तुमचं काय म्हणूया, आय एम लिटल बिट सॉरी फॉर इट. आजची जी कविता आहे तीही तुम्हाला आवडेल. तुम्ही अशी एखादी कविता करता येते का बघा. वेगवेगळ्या ऋतूमध्ये सृष्टी आपली वेगवेगळं रूप घेते. जेव्हा पाऊस असतो, वर्षा ऋतू असतो, त्या वर्षा ऋतूमध्ये असं सुरुवातीचा पाऊस, अगदी वाऱ्याच्या झोताबरोबर येणारा श्रावणातला रिमझिम पाऊस, इंद्रधनुष्याचा, मग काही वेळेला पूर येतात नदी नाल्यांना असा धोधो पाऊस, नवरात्रीतला आणखीन वेगळा हत्ती पाऊस, थंडीमध्ये आणखीन रूप पालटतं, उन्हाळ्यामध्ये वसंत ऋतूमध्ये आणखीन रूप पालटतं. तर तुम्ही पण ही कविता ऐकल्यानंतर असं काहीतरी बघा आणि कविता करता येते का बघा. आता मी गोष्टी तुम्हाला इतके दिवस सांगितल्या मनातल्या मनात करायला, अशी कविता करता येते का बघा. कविता करायला थोडा वेळ लागेल कदाचित, पण तुमचं तुम्हीच खूप एन्जॉय कराल. ही कविता अर्थातच अनंत भावे यांची आहे, सृष्टीची शाळा. नेहमीची शाळा नाही आहे ना, आता सृष्टीची शाळा. काय काय शिकवते बघा, ह्या कवितेत सांगितलं आहे, ह्याच्याहीपेक्षा भरपूर काही काही सृष्टीची शाळा आपल्याला शिकवत असते. पलीकडे पलीकडे तुमच्या शाळेच्या विशाल शाळा सृष्टीची, पलीकडे तुमच्या शाळेच्या विशाल शाळा सृष्टीची, मजे मजेच्या नवलाईच्या अजब नि अद्भुत गोष्टी,
म्हणजे कित्येक गोष्टी अशा आहेत की त्याच्यामागचं रहस्य मानवाला अजूनही कळलेलं नाही आहे. आपण म्हणतो आम्ही चंद्रावर पोचलो, कोणी म्हणतो आम्ही आता मंगळावर पण पोचणार, आणखीन काही करणार, परग्रहावर माणूस जाणार, पण पृथ्वीच्या पोटात जी दडलेली रहस्य आहेत त्याचा शोध अजूनही मानवाला लागलेला नाही आहे. सृष्टीचे पुस्तक उघडे, कोणी पुस्तकापर्यंत नेणं सगळ्यांसाठी उघडं पुस्तक आहे. बघा फुले पाने झाडे एक एक उलगडा कोडे, या शाळेला कळतच नाही भाषा सुट्टी बिट्टीची. आपली शाळा बंद असते ना, पण सुट्टीची शाळा दिवस असो, रात्र असो, शनिवार असो, रविवार असो, दिवाळी असो, मे महिना असो, नेहमी सुरूच असते, तुम्हाला काही ना काही शिकवत राहते अशी ही शाळा. सृष्टी, सृष्टी शब्दास्पर्शाची, अगणित रूपागंधाची, अगणित रूपागंधाची, किती किती रंगा आकाराची, पाच इंद्रियांसाठी पर्वणी आली लुटुपुटूची. त्यासाठी तुम्ही सगळीजणं पर्यावरण शिकता, तुम्हाला माहीत आहे झाडं आपल्याला काय काय देतात, म्हणजे गंध भरभरून देतातच देतात, नजरेला सौख्य देतातच देतात, अन्न निवारा हे सगळं त्याच्यामुळे मिळतं हे तुम्हाला सगळं माहीत आहे. अशी ही सृष्टीची शाळा आहे. मातीवर खेळा, मातीवर लोळा, मातीवर खेळा, मातीवर लोळा, पाऊस तुम्ही झेला, पाऊस तुम्ही झेला. पाऊस फक्त काही जमिनीसाठी आणि झाडांसाठी नाही आहे ना, पावसात भिजण्याची मजा मला वाटते तुम्हीच प्रत्येकजण लुटता. जे मला या वयात जर पावसात भिजायला आवडतं तर तुम्हाला पण आवडतं. आई किती म्हणाली अरे सर्दी होईल जाऊ नका, तरी तुम्ही जाता. पाऊस तुम्ही झेला, साद घाला समुद्राला, कोणाला तरी मित्राला नाही, चक्क समुद्राला साद घाला. तुमची साद तो समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जो कोण आहे त्याच्यापर्यंत लाटांबरोबर पोचवेल, वाऱ्याबरोबर वाहून नेईल अशी साद घाला. सृष्टीची ही शाळा, सृष्टीची ही शाळा. खुली गुहा अलीबाबाची, खुली गुहा अलीबाबाची, मजे मजेच्या नवलाईच्या, मजे मजेच्या नवलाईच्या, अजब नी अद्भुत गोष्टींची, अजब नी अद्भुत गोष्टींची, अशी ही सृष्टीची शाळा. तुम्ही अशी कविता करा किंवा एखादं अजब रहस्य किंवा अजब दुनिया तुम्हाला काय दिसली त्याच्यावर तुम्ही कविता करा, काही करा. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट थोडीशी कदाचित वेगळ्या स्वरूपात तुमच्यापर्यंत आली पण असेल. आई बाबा आणि बाई नेहमी सांगतात, इंग्लिशमध्ये एक त्या प्रकारची प्रोव्हर्बसुद्धा आहे, यू आर नोन बाय द कंपनी यू कीप. तुम्ही ओळखले जाता तुमची जशी कंपनी आहे तशी, जसा दोस्त जसा तुम्ही. जसं आपण असं म्हणतो बरेच वेळेला की जन्माला येताना आपण बरंच काही काही घेऊन आलेलो असतोच असतो, मात्र त्याच्यामध्ये खरा जो फरक पडतो ना ते तुमचे आई वडील, परिसर, मित्र यांच्यामुळे. ते तुमच्या आयुष्यावर भरपूर इम्पॅक्ट करतात. म्हणजे सुरुवातीला आपण आलेलं 1-2% असेल तर त्याच्यात 99% भर घातलेली असते त्या आई वडिलांनी तुम्हाला केलेली जडणघडण आणि तुम्ही जे काही ड्रीम करता, तुमच्यामध्ये जे काही संस्कार होतात त्याच्यामुळे. ही सांगणारी ही छोटीशी गोष्ट आहे. एकदा असेच एक गुरुजी असतात आणि ते आपल्या मित्रांना हेच समजावून सांगत असतात की कोणाची संगत ठेवा, कोणाची ठेवू नका. पण तो काळ असा होता की मुलं म्हणायची गुरूंशी, गुरुकुल होतं ना, तर प्रत्यक्ष गुरूंशी मुलं चर्चा करायची, सिद्ध करायला सांगायची, पटवून द्यायला सांगायची. आणि मग असंच ह्याच चर्चेमध्ये कोणतरी म्हणालं कशावरून कशावरून, आम्ही जन्माला येताना हे घेऊन आलो असतो, ते घेऊन आलो असतो, तर पण तरी गुरुजी म्हणतात नाही तुम्हाला बघायचं आहे का, मग आपण एक प्रयोग करूया. आणि सगळे विद्यार्थी मानाडोलवतात, चालेल चालेल चालेल. गंमत अशी असते की त्यांचा मोठ्याच्या मोठा आश्रम असतो, असंख्य झाडं, असंख्य पशु, असंख्य पक्षी. कारण त्यावेळच्या शाळांना राजे, शाळांना राजे, गुरुकुल शाळा म्हणण्याच्या, राजे, मोठमोठे श्रीमंत लोक, मोठा परिसर, काही गावाच्या गावं त्या शाळांच्या नावे करत असत. त्याचं जे उत्पन्न असेल ते उत्पन्न शाळेला मिळत असे, शाळेकडून वेगळी फी आकारली जात नसे, त्या उत्पन्नावर शाळा चालायच्या, कोणाचं बंधन नसायचं. म्हणजे राजाच्या मुलाला सुद्धा गुरुजी शिक्षा करायचे, कारण राजा प्रत्यक्ष पैसे देत नव्हता ना, हे पैसे जमिनीचा जसा कर तसे ह्याच्याकडून, तिथल्या उत्पन्नातून ह्या गुरुजींना मिळत असत. त्या झाडावर एक पोपटांची बरीच वस्ती होती, त्या पोपटातली 2 छोटी पिल्लं ते गुरुजी त्या मुलांना सांगतात की तुम्ही घेऊन या. अगदी छोटी छोटी पिलं असतात आणि मग त्याच्यातलं एक पिल्लू गुरुजी काय करतात तर एका दुसऱ्या एका त्यांच्यासारख्या गुरुच्या आश्रमात नेऊन ठेवतात. आणि त्याच्यातलं एक पिल्लू एक अत्यंत दुष्ट अशा प्रकारचा खाटीक
याचा व्यवसाय आहे, ज्याचा संबंध रोजच्या रोज दरोडेखोर आणि आणखीन कोण कोण, आजकालच्या काळात ज्याला आपण मफिया वगैरे म्हणतो, देश दहशतवादी म्हणतो, अशा प्रकारच्या लोकांच्या संपर्क येत असेल. मग काही दिवस जाऊन देतात आणि गुरुजी म्हणाले चला तुम्ही विसरला नाही आहेत ना, आज आपल्याला टेस्ट करायची आहे की मी जे म्हटलं की ज्याच्या संगतीत राहतो. पिल्लं तर तुम्हीच आणली होती, दोन्ही एकसारखी होती, पोपटाची होती, त्यांचे आईबाबासारखे होते, एकाच वातावरणात ती जन्मली, एकाच वातावरणात काही दिवस राहिली आणि जेव्हा आता ती मोठी झाली काही महिन्यानंतर तेव्हा त्यांची स्थिती काय आहे आपण बघायला जाऊया. असं करत करत ते चालायला लागतात, प्रवास करायला लागतात. जाता जाता पहिल्यांदा घर लागतं ते त्या गुरूंचं घर लागतं ज्यांच्याकडे ह्या पोपट्याला ठेवलेलं असतं. त्यांच्याकडे त्या गुरूंनी हा जो पोपट आहे तो बाहेर त्यांचा जसा व्हरांडा असतो तसा व्हरांडा असतो त्याच्यावर त्याचा पिंजरा टांगून ठेवलेला असतो आणि तिथे गेल्याबरोबर गुरु आतच असतात. हे आल्याबरोबर तो पोपट लांबूनच ओरडायला लागतो, त्याला बोलता येतं ना पोपट्याला, माणसाची भाषा थोडी थोडी बोलता येते. स्वागत आहे, आई आहे, आई आहे, पधारी आहे, क्या लेंगे, आपके लिए क्या मंगवाऊ, त्यांचं अगत स्वागत भरभरून करायला लागतो, आनंदाने नाचायला लागतो आणि पंख फडफडवून त्यांचं स्वागत करतो. आत आल्या आल्या त्यांना बसायला सांगतो. मग थोड्या वेळाने गुरुजी येतात, चहा पाणी जे काय झालं असेल ते, तेव्हा चहा नव्हता, दूध वगैरे काही दिलं असेल ते घेतात आणि गुरुजी त्या मुलांना विद्यार्थ्यांना घेऊन दुसऱ्या जी ज्याच्याकडे खाटीक किंवा वाईट दुष्ट माणूस असतो त्याच्याकडे जायला निघतात. त्याच्याकडे गेल्यानंतर जसा लांबून तो पोपट, त्यांनी पण पिंजरा आपला बाहेरच बांधून ठेवलेला असतो ना घराच्या, कारण आत घरात कसा ना पोपटाला बाहेरच बाहेर बांधून ठेवायचं असतं, त्याची पण एक छोटीशी झोपडी असते आणि त्याच्या बाहेर तो पिंजरा बांधलेला असतो. लांबून यांना बघितल्याबरोबर तो पोपट आहे तो घाणेरड्या 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 अशी व्या, म्हणजे मला ते तोंडातून पण काढता येणार नाहीत पण तुम्ही मुलं पटकन आणि मी आम्ही ओरडतो पण काय, अरे चाला काय हे नाही आहे, शब्द नाही आहे, चांगली शिवी आहे ही, असे असंख्य शब्द तो त्यांच्यासाठी वापरायला लागतो. दुष्ट, हलकोट, अमुक, तमुक, तमुक, गांडूळ आणि काय पापडी आणि काय ते भेंडी, हे माइल्ड शब्द झाले, अत्यंत घाणेरड्या शिव्या त्यांच्यासाठी तो वापरायला लागतो. आणि ते गुरुजी आणखीन विद्यार्थी एकमेकांकडे बघायला लागतात. त्याच्यानंतर जसजसे ते पुढे येतात तसतसा आणखीन हा पोपट खवळतो, जोरजोरात नाचायला लागतो. थांब, माझ्या मालकाला बोलवतो, चालते बा इथून, कशाला आलात इथे, काय काम आहे तुमचं. हा जो दुसरा जो असतो पारधी जो दुष्ट माणूस तो त्याची मुलं बिलं सगळी गोळा होतात. सगळीजणं काय काम आहे, कोण आहात, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, कशाला आलात इथे, असं म्हणायला लागतात. गुरुजी आणि त्याचे विद्यार्थी शांतपणे 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 पुढे 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 जात राहतात आणि त्याच्या व्हरांड्यात पोचतात. व्हरांड्यात पोचल्याबरोबर एक मुलगा कुऱ्हाड घेऊन येतो, एक मुलगा काठी घेऊन येतो आणि एक मुलगा आणखीन काही दुसरं घेऊन येतो. त्याचा ह्याच्यावर धनुष्यबाण अडकवलेला असतो. पोपट जोरजोराने किंचाळत असतो. हा त्याचा जो वडील त्यांचे असतात ते मध्ये उभे असतात. ते सगळ्या मुलांना शांत राहायला सांगतात, आपण ऐकून घेऊ यांचं काय आहे ते. आणखीन तरी जण सगळेजण नाही नाही कलकलाट करायला लागतात. हे न सांगता कसे आले, कोण आहे ते, आम्ही याला ओळखत नाही, काय काम आहे यांचं. आणि पोपटसुद्धा त्यांच्या बरोबरीनं त्यांची नक्कल करून 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 गुरुजी आणि त्यांच्या मित्रांना वाटेल ते वाटेल ते वाटेल ते वाटेल ते बोलत असतो. अर्थात पाणीसुद्धा तिथे ऑफर केलं जात नाही. आपण जसं म्हणतो ना कोणी आलं की या बसा, तांब्या भांड्या आणून ठेवते, तसंही काही होत नाही. आणि गुरुजी आणखीन खजीलही तो झालेला नसतो माणूस की एवढ्या मोठ्या गुरूंचा असं स्वागत करतो आहे. गुरुजी आणि शिष्य, शिष्यांना काही न सांगता सगळं समजतं आणि गुरुजी आणि शिष्य परत तीर्थीच्या मार्गाला लागतात. येता येता निंदराळ्या झाडांना अंजारतात, गुंजारतात, कारण वनस्पतीमध्ये पण जीव आहे ना आपले, तुकोराम बुवा म्हणतात तसं, वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे, तसं त्यांना अंजारत गुंजारत ते परत येतात. आणि मग ते म्हणतात की आपली भाषा, आपली वाणी, आपला आचार, आपला विचार, हे सगळं कशावर अवलंबून असतं, आपण ज्यांच्या संगतीत राहतो, जे खातो, संस्कारसुद्धा आई पण तेच म्हणते, सारखं काय रे बाहेरचं बाहेरचं, कारण आईच्या प्रेमामध्ये जे संस्कार आपल्यावर होतात ते बाहेरच्या खाण्याने नाही ना होत. तेव्हा अशी ही जशी संगत तसे आपण घडतो ही सांगणारी ही गोष्ट मला वाटते नक्की तुम्हाला आवडली असेल. तोपर्यंत एक छोटंसं काम करायचं आहे, गरुड आणि कोंबडी यांच्याबद्दल काय काय माहिती तुम्हाला मिळता येते ती मिळवायची, कारण पुढच्या वेळची गोष्ट ही गरुड आणि कोंबडीची पिल्लं यांच्या संदर्भात आहे. गरुडाची माहिती मी सांगीनच, मी आधी माहिती गोळा करते मग तुम्हाला गृहपाठ देते, पण तुम्ही पण काम करायचं आहे, तुम्हाला काय काय गरुड आणि काय काय कोंबडी, कोंबडा कोंबडी त्या काय असतात त्यांची माहिती किती जमवता येते ती तुम्ही बघा. थँक्यू, आय लव्ह यू अ लॉट. शनिवारी आपण परत भेटणार आहोत
आणि लवकरच शाळा सुरू होणार आहोत व्हावी अशी प्रार्थना करणार आहोत, कारण देवळं उघडली आहेत आणि आपला देव तर आपल्या मनातच असतो ना, त्यालाही आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. थँक्यू.